विद्यार्थी मित्रांनो या उपघटकात हो, आपण जो अभ्यास करणार आहोत हा घटक थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणजे भाषेशी संबंधित आहे फक्त शब्द ज्ञानाहून थोडा वेगळा आहे तर या घटकाचं नाव आहे विरामचिन्हे चिन्ह म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे खूण लक्षण प्रतीक असे आता पुन्हा समानरथित शब्द त्यासाठी आहे विराम म्हणजे विश्रांती विराम म्हणजे थांबणे मग ही विरामचिन्ह काय आहेत ती केव्हा वापरायची असतात कुठे वापरायची असतात त्यामागे काय संकेत आहेत आणि त्यावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात हे आपण पाहणार आहोत आता बोलताना संवाद तुम्ही एकमेकाशी साधता तेव्हा आईबाबा तुमच्याशी बोलतात तेव्हा किंवा गुरुजन आणि मित्र आपसात बोलतात तेव्हा तुम्हाला या विरामचिन्हांची गरज पडत नाही कारण बोलताना किंवा वाचताना तुमच्या हावभावावरनं तुमच्या कृतीवरनं इथे कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह आहे हे लक्षात येत परंतु लिहिताना मात्र लेखकाच्या मनातले भाव नेमके कोणते आहेत त्याला कुठं काय म्हणायचं आहे कुठे थांबायचं आहे कुठे थोडं थांबायचं आहे काय काय करायचं आहे हा भाव कळण्यासाठी लक्षात घ्या म्हणजे हा एक प्रश्न येऊ शकतो की विरामचिन्हांचा वापर कुठे होतो मग पर्याय दिले जातील बोलताना वाचताना लिहिताना भाषण करताना मी आता लक्षात घ्या की विरामचिन्हाचा वापर हा बोलताना करावा लागत नाही सांगावा लागत नाही इथे मी पूर्णविराम दिलेला आहे वाचताना पण सांगावं लागत नाही पण आपल्याला सांग वाचताना कृती कळते शिवाजी महाराज थोर राजे होते त्यांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले त्यांच्या या पराक्रमामुळे मावळ्यांच्या साथीमुळे महाराष्ट्रात स्वराज्याचा सूर्य उगवला केवढे हे धाडस केवढी ही कामगिरी म्हणजे बोलण्याच्या शब्दांच्या अवरोहावरनं किंवा आपण आघात कुठे देतोय कुठे थांबतोय हे बोलणाऱ्याच्या मनातले भाव बोलताना कळतात पण ते लिहिताना कळत नाही म्हणून विरामचिन्हाचा वापर हा लिहिताना करायचा असतो हे लक्षात घ्यायचं आहे मग आता विरामचिन्ह म्हणजे काय हे समजलेलं आहे त्याचा वापर केव्हा करतात हेही समजलं आहे आणि का करतात हेही समजलं आहे तीन गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत वापर का करायचा केव्हा करायचा आणि विरामचिन्ह म्हणजे काय आता ते कोणते कोणते आहेत आधी त्याचा आपण अभ्यास करू आणि व साधारण त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण बघूया आता बघा पहिलं विरामचिन्ह जे तुम्हाला पहिलीपासून शिकवलं जातं मी त्याचं नाव लिहिते त्याची खूण तुम्हाला दाखवतेय आणि व त्याचा उपयोग कुठे कुठे होतो ते आपण बघूया तुम्ही नुसतं ऐकत बसू नका तुमच्याजवळ केव्हाही जेव्हा तुमचा ऑनलाईन क्लास चालू असतो तेव्हा तुम्ही वही पेन घेऊन बसत जा त्यातनं सगळंच तुम्हाला घाईघाईत कदाचित लिहिता येणार नाही परंतु फळ्यावर तुमचे शिक्षक लिहित असतील किंवा मी आत्ता इथं लिहिते तर त्याची नोंद तुम्ही नक्कीच करू शकता तर पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण विराम आणि त्याचं खून तुम्हाला माहिती आहे आणि ही पहिली बसनच आपल्याला लिखाणात सवय पाहिजे वाक्य संपल्यानंतर आपण पूर्णविराम देतो हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे पहिला उपयोग जो आहे या विरामचिन्हाचा हा वाक्य संपल्यानंतर मग एवढाच उपयोग आहे का आणखी कुठे कुठे आपण ही विरा पूर्णविराम वापरतो हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे मग या पुराम पूर्णविरामाचा वापर आणखी कुठे करतात जसं मी म्हटलं शिवाजी महाराज थोर राजे होते पूर्णविरा मग अशी आपण वाक्य पाहिली आणि तुम्ही पाठ्यपुस्तकात याचा निरीक्षणातून अभ्यास करू शकता मग दुसरा वापर कुठे होऊ शकतो बघा आता खूप वेळा तुम्ही असं पाहिलेलं असेल दारावर पाट्या बिट्या पण बघता आणि तुम्ही अशी नावं पण पाहिली असतील आता हे नाव नेहमीच आपल्याला आदरणीय आहे वंदनीय आहे म्हणून बहुतेक वेळा माझ्या उदाहरणामध्ये नाव हेच येतं वर्ग चालू असेल तर कदाचित मुलांची नावं विचारली जातात आणि मग त्याही प्रमाणे उदाहरण दिलं जातं परंतु पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे दे, असं पूर्ण नाव न लिहिता आपण पू नंतर पूर्णविराम देतो ल नंतर पूर्णविराम देतो म्हणजे नावाची अद्याक्षरं आपण लिहितो आणि त्यानंतर आपण ते अडनाव लिहितो म्हणजे नावाचा जो संक्षेप आहे याला काय म्हणायचं नावाचा संक्षेप संक्षेप म्हणजे लघु रूप छोट रूप हे लक्षात घ्या काही शब्द जसे तुम्हाला वाटत असतील त्याचे अर्थ लगेच नोंदवत जा पो ल देशपांडे म्हणजे या ठिकाणी मी पूर्णविराम वापरलेले आहेत आणि असे पूर्णविराम वापरले जातात हा त्याचा झाला दुसरा उपयोग मग आता तिसरा उपयोग आहे काय तर तिसरा उपयोग आपण बघूया तुम्ही घरामध्ये आलेली लग्नपत्रिका बघता पत्र तर आता बघायला वाचायला मिळत नाही अभ्यासासाठी जो काय पत्राचा भाग ठेवला असेल तेवढाच पत्राचा भाग असतो किंवा काही वेळा तुम्ही रस्त्यावरनं जाताना पाट्या वगैरे बघतात तर काही शब्द मी फळ्यावर लिहिते आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ही शब्द डोळ्याखलनं घातलेले आहेत आणि ह्याचे कदाचित तुम्हाला मोठं रूप काय आहे पूर्ण रूप काय आहे हे माहिती असेल पण अशाही ठिकाणी पूर्ण विरामाचा वापर होतो बघा उदाहरणार्थ आता समजा हा एक शब्द मी लिहिला आणखी एक बघा अजून काही शब्द लिहिते आणखी काही शब्द घेऊया म्हणजे लक्षात येईल हे सगळे शब्दांचे संक्षेप आहे मगाशी आपण नावांचा संक्षेप पाहिला तिथे पूर्णविराम वापरतात आणि हे शब्दांचे संक्षेप आहे इथे शब्दांचे संक्षेप हा तिसरा उपयोग पूर्णविरामाचा आहे बघा डॉ म्हणजे डॉक्टर पूर्ण डॉक्टर लिहिलेलं आणि मग नाव नसतं हे तुम्ही पाहिलेले अनेक वेळा या पाठ्य रस्त्याने जाता येता दिसतात प्राध्यापक प्रोप्रायटर लग्नपत्रिकेचा मी उल्लेख केला हल्ली आता व्हॉट्सअपवरही पाठवत असल्या तरी लग्नपत्रिकेचा नमुना तोच असतो नाही का साधारण चिरंजीव सौ कांक्षिणी सौभाग्यवती सौ, सौ म्हणजे सौभाग्यवती चिरंजीव सौभाग्यवती चिरंजी। सौ कांक्षिणी मी हा त्याचा लघु आहे हे त्याचा संक्षेप आहे नावाचा त्यानंतर श्री रारा मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की पत्र पत्रामध्ये खूप वेळा लिहिलं जातं पत्रामध्ये अजूनही काही उल्लेख असतात श्रीयुत राजमन्य राजश्री विनंती विशेष तीर्थरूप तीर्थस्वरूप म्हणजे पत्र लिहिताना किंवा काही शब्दांचा संक्षेप करताना सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी पूर्णविराम वापरला जातो मी आपण फक्त वाक्य संपल्यावर एवढंच आपल्याला माहिती असतं पण याहीपेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो आणि असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा लक्ष पाहिजे की पूर्णविराम द्यायचा राहिलाय जास्तीचा दिलाय चुकीचा दिला गेलाय असे प्रश्न येऊ शकतात आता आणखी त्याचा एक उपयोग पूर्णविरामाचा आपण बघूया की खूप वेळा तुम्ही दारावर पाठी बघता तुमच्या घरावरही कदाचित पाठी असेल पुस्तकं जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा लेखकाच्या नावाखाली सुद्धा काही वेळा त्यांनी किती शिक्षण घेतलेलं आहे याचा उल्लेख असतो आणि त्यावेळी बघा म्हणजे ते इंग्रजी असू दे मराठी असू दे तोनी दाखवते मी या ठिकाणी मग पी एच डी असेल बी ए असेल बी कॉम असेल एम बी ए असे विविध प्रकारच्या पदव्या आहेत विविध प्रकारच्या पदव्या दाखवताना त्या अक्षरांमध्ये जेव्हा दाखवले जातात तेव्हा तिथे पूर्ण विराम दिला जातो म्हणजे आपण पहिलं विरामचिन्ह शिकलो ते आहे पूर्णविराम त्याचा विविध ठिकाणी आपण उपयोग पाहिलेला आहे आणि तो तुमच्या समोर इथे आहे एकतर पुन्हा वाक्य संपल्यावर नावाचा संक्षेप शब्दांचा संक्षेप आणि पदवी लिहिताना पूर्णविराम वापरतात याही पेक्षा आता तुम्ही पाचवीला आहात त्या इतकं तुम्हाला अभ्यास अपुरे आहे पण याही शिवाय आणखी पूर्णविराम कुठे वापरता का याचा तुम्ही शोध घ्या आणि त्याची तुम्ही नोंद करा आता दुसरं विराम चिन्ह आपण पाहत आहोत ते आहे स्वल्पविराम आता ह्या मुळातच नावामध्येच त्याचा अर्थ असतो पूर्ण म्हणजे जास्त वेळ कुठं थांबायचं खूप वेळ नुसतं थांबायचं पण पूर्ण म्हणजे किती वेळ जास्तीत जास्त आता स्वल्पमध्येच त्याचा अर्थ आहे स्वल्प म्हणजे कमी वेळ मग कमी वेळ थांबायचं असेल तर त्याच्यासाठी कोणतं चिन्ह द्यायचं तर ते आहे हे स्वल्प मग हे स्वल्पविराम कुठे येऊ शकतं तर बघा ह फळ्यावर मी एक वाक्य लिहिते आणि मग त्याचं आपण स्पष्टीकरण घेऊया बाबांनी मंडईतून आंबे ते द्राक्ष अननस पपई इत्यादी फळे आणली एक वाक्य मी लिहिले फळं आवडतात तुम्हाला फळांची नाव आहे तुमची आवडते यात असतील कदाचित किंवा नसतील बाबांनी मंडईतून आंबे स्वल्पविराम दिलेला आहे केळी स्वल्पविराम दिलेला आहे द्राक्ष स्वल्पविराम दिलेला आहे अननस दुरुस्ती अननस पपई इत्यादी फळे आणली पुन्हा एक लक्षात आलं असेल की मी इत्यादी पूर्ण न लिहिता ई लिहून काय केलेलं के के आहे पूर्णविराम दिला म्हणजे त्याचं काय मी केलेलं आहे संक्षेप केलेला आहे म्हणून तिथे पूर्णविराम आला मग आता या ठिकाणी एकाच जातीची अनेक वस्तूंचा जेव्हा आपल्याला उल्लेख करायचा असतो तेव्हा आपण स्वल्पविरामाचा वापर करतो मग एका जातीचे शब्द असतील किंवा एका जातीची वाक्य सुद्धा असतील तिथे सुद्धा स्वल्पविराम वापरलं जात उदाहरणार्थ आभाळ आकळून आले वारा सुटला वीज कडकडू कर लागली आणि पावसाला सुरुवात झाली एका जातीचे सगळे हे वाक्य आलेले आहेत वाक्यांश आलेले आहेत तिथे सुद्धा स्वल्पविराम येतो म्हणजे पहिला स्वल्पविरामाचा तुम्हाला उपयोग कळलेला आहे त्याचा उल्लेख आता फळ्यावर आपण करत बसत नाही पण लक्षात ठेवायचं की एका जातीच्या वस्तू एका अर्थाची वाक्य जेव्हा सलग येतात तेव्हा स्वल्पविराम वापरला जातो अर्थात शेवटच्या शब्दानंतर स्वल्पविराम येत नाही इकडं बारकाव्यांनी लक्ष हवं कारण प्रश्न जेव्हा दिला जातो की चुकीचा स्वल्पविराम कोठे दिला आहे म्हणजे जर मगाचच वाक्य घेतलं आणि हाच प्रश्न विचारला चुकीचा स्वल्पविराम कोठे दिला आहे तर आंबे देऊन हा एक पर्याय देतील हा एक पर्याय देतील हा एक पर्याय देतील आणि हा एक पर्याय तेव्हा चुकीचा इथे दिला आहे कारण शेवटच्या शब्दाच्या पुढे स्वल्पविराम देत नाही म्हणजे कुठे द्यायचा हेही माहीत पाहिजे कुठे द्यायचा नाही हेही माहीत पाहिजे आता आणखी एक स्वल्पविराम कुठे वापरतात तर बऱ्याच वेळा तुम्ही लिहिताना संवाद बघत असाल गुरुजी म्हणाले असं वाक्य पाहिल्यानंतर आई म्हणाली राजा म्हणाला की पहिलं काय येतं स्वल्पविराम म्हणजे अवतरण चिन्हांच्या आधी हा स्वल्पविराम असतोच असतो आता अवतरण चिन्हाकडे जाऊ तेव्हा आणखी लक्षात येईल पण मी जेव्हा म्हटले की संवाद वाचता नाटकामध्ये बहुतेक नाटकाची पुस्तकं पाहिले हे तुमच्या लक्षात येईल की अवतरण चिन्हांच्या आधी स्वल्पविराम वापरला जातो आणखी कुठे येतो की गुरुजी म्हणाले मुलांनो उद्या शाळेत लवकर या मी जेव्हा एखाद्याला हाक घातलीये साध घातलीये तेव्हा सुद्धा स्वल्पविराम येईल तुम्ही संवादामध्ये जेव्हा उत्तर देता तेव्हा हो किंवा नाही असं जेव्हा तुमचं उत्तर असेल बाई म्हणाल्या काय सुद्धा आणलीस का वही मग आता अवतरण चिन्हात आणलीस का वही आल्यानंतर प्रश्नचिन्ह आल्यानंतर खाली सुद्धा हो हो म्हणेल तेव्हा स्वल्पविराम येईल किंवा नाही म्हणेल तेव्हा सुद्धा स्वल्पविराम येईल म्हणजे लक्षात येत आहे की स्वल्पविरामाचे अनेक उपयोग जसे आपण पाहिले तसे स्वल्पविरामाचेही हे उपयोग आहेत तो नेमका कुठे वापरतात हे लक्षात तुमच्या येतं जेव्हा साध घातली जाते मुलांनो तेव्हा सुद्धा पहिला सुद। लक्षामध्ये तर अशा प्रकारे तीन प्रकारचे उपयोग स्वल्पविरामचे तुम्हाला मी सांगितलेले आहे आता आपण तिसरं चिन्ह या ठिकाणी पाहणार आहोत जे आहे अर्धविराम तशी विरामचिन्ह पुष्कळ आहेत पण आपल्या पाचवीला अभ्यासासाठी आपण जेवढी आवश्यक आहेत तेवढा अभ्यास घेऊ बाकीची हवी तर मी नावं तुम्हाला सांगेन हा अर्धविराम अशा प्रकारे दिला जातो जा मग हे केव्हा दिला जातो हा अर्धविराम दोन छोटी छोटी वाक्य हे उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यातले त्यात विकल्पबोधक हे जास्त लक्षात ठेवायचं पाऊस आला फळ्यावर उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी हे विरामचिन्ह वापरलं जातं ज्याला आपण अर्धविराम असं म्हणतो ते तुम्हाला कसं लिहायचं आहे ते दाखवलं पाऊस आला पण फार वेळ पडला नाही मग फार वेळ पडला नाही किंवा फार थोडा पडला काही वाक्य काही असू शकेल तर अशा प्रकारे अर्धविरामाचा उपयोग हा एकाच ठिकाणी केला जातो त्यानंतरचं पुढचं आहे ते अपूर्ण विराम चौथा आपण पाहत आहोत अपूर्ण विराम त्याची खोड ही अशी दाखवली जाते संवादात नाटकातन शिवाजी दोन टीम असतात पुढे त्याचा संवाद पुढे संभाजी दोन टीम असतात त्यात पण मग व्यवहारात आणि कुठे कुठे वापरलं जातं हे विरामचिन्ह जेव्हा एखाद्या वस्तूचा तुम्हाला तपशील द्यायचा असतो त्याच्याविषयी काही माहिती द्यायची असते त्यावेळी अशा प्रकारचं जे चिन्ह वापरतात त्याला अपूर्ण विराम असं म्हणतात खूप वेळा तुम्हाला शहरीला आता सध्या या दोन तीन वर्षात सगळंच बंद झालेलं आहे परंतु स जाताना शिक्षक जेव्हा सूचना देतात आणि तुम्हाला एखादं लिखित स्वरूपामध्ये कागद तुम्हाला दिला जातो तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं असतं सहलीसाठी करावयाची तयारी आणि मग दोन टिंब म्हणजे अपूर्ण विराम दिला जातो आणि मग खाली ती काय तयारी करायची त्याची यादी दिली जाते एक वेळचा डबा बरोबर असावा कानटोपी असावी पायात शूज असावे पाण्याची बॉटल असावी किंवा किमती वस्तू आणू नयेत अशा अनेक सूचना दिल्या जातात किंवा आपल्याला वाण्याकडनं काही सामान जेव्हा मागवायचं असतं आणि आपण यादी तयार करतो लग्नासाठी असेल म्हणजे ज्या ज्या गोष्टीची यादी करायची असते त्या यादीचा तो तपशील देण्यापूर्वी आपण अशा प्रकारचा अपूर्ण विराम वापरत त्यानंतर आपण पुढचं चिन्ह पाहत आहोत सॉरी पुढचं चिन्ह पाहत आहोत ते आहे प्रश्नचिन्ह हो। जे नेहमीच आपल्यासाठी प्रश्न घेऊन येत असत प्रश्नचिन्ह तुम्हाला माहिती आहे कस काढलं जात मग आहे प्रश्नचिन्ह केव्हा वापरायचं जेव्हा प्रश्न, 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 वा वा जे वा प्रश्न विचारायचा असेल तेव्हा आता मी बोलताना जेव्हा विचारते मुला तुझं नाव काय तर तो, तो लगेच कळते की हा प्रश्न आहे त्यांना कळणार नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो तिथे प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो मग आपल्याला ह्याच्यावर प्रश्न नेमका कसा येईल तर वाक्यात प्रश्नचिन्ह कोठे द्यावे खालील परिच्छेदामध्ये किती प्रश्नचिन्हे आहेत खालील परिच्छेदात कोठे प्रश्नचिन्ह द्यावयाचे राहिले म्हणजे अशा प्रकारे प्रश्नचिन्हावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि आणखी एक प्रकार त्यात चुकीचे प्रश्नचिन्ह कोठे दिले आहे म्हणजे तो वाचल्यानंतर तुम्हाला कळेल हा प्रश्न नाही आहे तरी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यानंतरच सहावं आपण बघूया ज्याला आपण उद्गार चिन्ह म्हणतो तुम्ही ह्या सगळ्या चिन्हांची नोंद वही वहीमध्ये घेत आहात त्यामुळे तुमच्या त्या हातातून तु लिहिलं जातं आणि त्याचा तपशील तुम्हाला समजतो आहे हे उद्गार वाचक चिंधून मग उद्गार वाचक चिन्हाचा वापर कुठे करायचा बाप रे केवढा मोठा अजगर अरे रे पडला बिचारा मी जेव्हा आपल्या भावना व्यक्त करताना आपण असे काही शब्द वापरतो आहा हा काय सुंदर तलाव मग आनंद त्या आनंददायी भावना असतील त्या दुःखदर्शक भावना असतील त्या नकारार्थी हो असतील त्या होकारार्थी असतील त्या आश्चर्यकारक असतील किंवा त्या तिरस्कार दर्शवणारा सुद्धा असेल नाही आवडलं मला हे अं मी काम करणार नाही चुप तुला काय करायचं असे जे मी काही शब्द आता वापरले तुमच्या ज्या भावना त्यातनं व्यक्त होतात तर असे भावना दर्शवणारे शब्द आले की त्या शब्दानंतर नंतर अशा प्रकारचं उद्गार वाचक चिन्ह लिहिलं बाप बापरे केवढी ही गर्दी आता काही वेळा गर्दीनंतर पूर्णविराम दिला जातो किंवा गर्दीनंतर पण विराम उद्गार वाचक वापरलं जातं बहुधा पूर्णविराम असतो काही वेळा उद्गार वाचक वापरलं जातं पण नंतर मात्र उद्गार वाचक असतं म्हणजे हे प्रश्न की उद्गार वाचक कोठे द्यावे वाक्यात कोठे द्याल कोठे द्यावयाचे राहिले दिले किंवा द्यावयाचे राहिले दोन्ही प्रश्न वाचताना आपण ती काळजी निश्चितच घ्यायची आहे सातव एक हो, चिन्ह आपण घेत आहोत ते आहे संयोग चिन्ह आणि ही अशा प्रकारे एक छोटी आडवी रेग असते मग संयोग शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे मी जसं म्हटलं की खूपशा शब्दांमध्ये त्याचा अर्थच असतो तसा संयोग म्हणजे जोडणे मग काय जोडताना वापरतात तर जोड वाप शब्द संयोग चिन्ह वापरलं जात आपण जोड शब्दांचा अभ्यास केलेला आहे जसे विरुद्धार्थी शब्द पाहिले त्यातही ते, ते जोड शब्दच होते पाप पुण्य खरे खोटे अशा प्रकारे आपण विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे त्याची खूण तुम्हाला सांगितली आहे त्याचा वापर सांगितलेला आहे आणि प्रश्नांचे प्रकार कोणते आहेत तेही तुम्हाला सांगितले आहेत जेव्हा तुम्ही बालभारतीचं पुस्तक म्हणा बातम्या म्हणा किंवा इतर अवांतर पुस्तकाचं वाचन कराल तेव्हा या विरामचिन्हाकडे सुद्धा तुमचं बारीक लक्ष असू दे आणि अजून काही वेगळी चिन्ह तुमच्या अभ्यासात आली तर त्याची नोंद घ्या आणि त्याचा अर्थ आणि त्याचं नाव तुम्ही माहीत सरून घ्या